नमस्कार, मी श्रुती आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन. घेऊयात राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. नातेपुते नगरीचे समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील हे नातेपुते नगरीची एक सुज्ञान व्यक्तिमत्व म्हणून यांची कावड नातेपुते येथे मानाची कावड समजली जाते. ही कावड नवसाला पावणारी असून हजारो भाविक पुत्र प्राप्तीसाठी या कावडीकडे नवस करतात. नातेपुतेमध्ये हजारो भाविक नवसाला पावणारी ही कावड आहे असं संबोधतात. या कावडीचे भाकीत कुटुंबाकडून करण्यात येते. त्याच्यानंतर ही कावड मालाची शिखर शिंगणापूरला क्रमांक तिसरा म्हणून संबोधले जाते. त्याच्यानंतर ह्या कावडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे नातेपुते नगरीमध्ये शंभू महादेवाचे एक मंदिर आहे. त्या मंदिरात शिवपार्वतीचा प्रतिकात्मक लग्न सोहळा केला जातो आणि पार्वतीच्या रूपामध्ये पाटलांच्या कावडीला नातेपुतेमधून मान मिळतो आणि माळशिरसच्या नवरदेवाचा मान वाघमोडे पाटील यांच्याकडे असून या दिवशी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं लग्न ज्या पद्धतीनं चालतं त्याच पद्धतीनं शिव पार्वतीचं लग्न केलं जाते. हा लग्न सोहळा शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये पार पडतो आणि हा सोहळा पाहण्यासाठी मराठवाड्यामधील हजारो भाविक उपस्थित असतात आणि त्याच दिवशी भातगडी काठी ही मराठवाड्यामधील आवर्जून उपस्थित असते आणि या काठीबरोबर येणारे भाविक म्हणजे शंभू महादेवाचे भक्त हा लग्न सोहळा पाहण्यासाठी नातेपुते येथे मुक्कामी असतात. कॅमेरामन दिलीप नाळेसह विशाल सरतापे, नातेपुते.